यस न्यूज मराठी चैनल ताजा घडामोडीं सोबत अपडेट राहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। अधिकाऱ्यांच्या विसंगतीमुळे परप्रांतीय मजूर त्रस्त। परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याच्या प्रक्रियेत प्रशासनामध्ये समन्वय नसल्याने परप्रांतीय मजुरांना मोठ्या प्रमाणात त्रास हा सहन करावा लागतो। राज्य शासन व प्रशासनाच्या पुढाकाराने राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। प्रशासनाच्या पुढाकाराने आजपर्यंत हजारो परप्रांतीय नागरिक आपल्या मायदेशी परतले आहेत। या सर्वांच्या चालता लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची आपल्या मायदेशी परत पाठवण्यासाठी प्रशासनाकडे रिसर मागणी केली आहे। मात्र फलटण येथील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने फलटण या ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। बेटा तुम्हारा नाम क्या है? राजेश कुमार सर। कहाँ से हो तुम? यूपी से। तो यहाँ महाराष्ट्र में क्यों क्या कर रहे हो? कैनल का काम कर रहे थे सर। कैनल का काम जी। कहाँ कर रहे थे काम? ये अटपाड़ी में। अटपाड़ी में जी। किधर किधर काम किया तुमने? अटपाड़ी में किया, वाटजल में किया सर। ओके, ये दहीवड़ी के पास? दहीवड़ी के पास। ठीक है, तुम फिर ये यहाँ फलटण में क्या कर रहे हैं? फलटण में सर हम लोग का व्यवस्था नहीं हो रहा, हमारा ठेकेदार छोड़ के भाग गया सर। ठेकेदार छोड़ के भाग गया? अब ये फलटन तक तुम कैसे आया? सर पैदल चल के आया, पैर में छाले वाले पड़ गए हम लोग। ओके, कितना लोग है तुम? सर 10 लोग हैं। 10 लोग हैं जी। अब मुझे बताओ यहाँ फलटन में क्या 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 तुम्हारे पास कुछ डॉक्यूमेंट है? आधार कार्ड कुछ है? जी है, हमारे पास आधार कार्ड है। फिर तुमने ऑनलाइन एप्लीकेशन नहीं किया जाने के लिए? एप्लीकेशन किया सर, हम लोग का OTP आया, अभी तक हमारा मैसेज नहीं आया पास होने वाला। ओके, इधर किससे बात हुआ? किस इधर पुलिस वाले से पूछा कि सर यहाँ पुलिस स्टेशन कहाँ पे? वो बोल रहा है कि सीधे निकल जाओ, पीछे मुड़ने का नहीं तो बहुत मारूंगा। तुमसे नाव का है? शंकर मावल शेट्टी। इधर फलटण मध्ये काय करते? फलटण मध्ये 12 मध्ये काम करत होता, हॉटेल मध्ये। कसले काम? हॉटेल मध्ये कुक आहे। कुक आहे? हां। आता फलटणला कसं आले? फलटणला एक माणूस घेऊन आला, इकडे उतरला मला। हां, तुला गावाला घेऊन जातो। ओके, आता गावाला कसं जाणार? गावाला तर जायला कुठला सवलत नाही, आता गाडी गिडी काय नाही। पास वगैरे काढला का? पास नाही काढला। मेडिकल चेकअप? मेडिकल चेक केला आणि आधार कार्ड केलं। केलं मग पुढं? पुढे नगर पडला। आता मग आता पुढं काय झालं? कोणाशी बोललं काय? कोणाचं बोललं? तहसीलदारला बोललो, सही द्या। हा, सही द्या म्हणलं तर इकडे नगरपालिकेला पाठवलं। विनोद जाधवकडे। विनोद जाधव म्हणतो वाईल्डलँड करा, नंतर तुला सर्टिफिकेट देतो। एक माणसाचं होत नाही बोललं। एक माणसाचं होत नाही। वयाचं असलं तुमच्या गाडी स्वतःची असू दे, नाही तर ST असं त्याचे नंबर घेऊन या। आता मला बोलो, तू जायचं कुठं? जायचं केड। केड कुठं आलंय? चिपळूण केड। चिपळूण केडला? किती किलोमीटर आहे? इकडे तर 300 किलोमीटर आहे। इथं किती दिवस थांबलाय? 12 दिवस। 12 दिवस थांबला इथं। आणि काम काय करता इथं? इथं काम काय नाही करत। नाही, आता महाराष्ट्रामध्ये काय काम करत होता? हॉटेलमध्ये काम करत होता। हॉटेलमध्ये? हॉटेल मालकांनी काय मदत नाही केली? काय नाही, काय नाही, काय केलं? नाही, काहीच मदत नाही केली। नाही। प्रतिनिधी संदीप कुमार जाधव, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीकरता फलटण सातारा।